आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. खांद्याची कुलस्वामिनी आई एकविरादेवी मंदिरात नवरात्र उत्सवाला झाला प्रारंभ. पहिल्या आरतीचा मान वरखेडतील चौधरी परिवाराला. लावलेले बॅनर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटविले. वाढत्या महागाईच्या विरोधात धुळे युवक काँग्रेसने केले अनोखे आंदोलन. मनपा स्थायी समितीच्या सभेत अजेंड्यावरील चार विषयांपैकी एक विषय केला नामंजूर. शिरपूरमध्ये वाढीव पाणीपट्टीच्या विरोधात भाजप विरोधी नगरसेवकांनी केले लाक्षणिक उपोषण. शहरात करण्यात आलेले वीज भारणे पूर्णपणे रद्द करण्यात यावे या मागणीचे समाजवादी पार्टीने केले निवेदन. आता बातमीपत्रा विस्ताराने. खान्देश कुलस्वामिनी आणि महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ आई एकविरादेवी मंदिरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. घटस्थापनेनंतरच्या पहाटेच्या पहिल्या आरतीचा मान परखेडे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय चौधरी आणि त्यांच्या परिवाराला मिळाला. बुधवारी घटस्थापनेच्या दिवसापासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. खांद्याची कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या मंदिरातही दरवर्षाप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. घटस्थापनेनंतरच्या पहाटे गुरुवारी पहिल्या आरतीचा मान वरखेडी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय चौधरी आणि त्यांच्या परिवाराला मिळाला. त्यांच्या हस्ते आई एकविरा देवीची आरती करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवरात्रात आई एकविरा देवीचे मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे. दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी प्रचंड गर्दी करते असते. श्री एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट, श्री एकविरा देवी आई भगवती, महाराष्ट्रातले पाचवे शक्तिपीठ मानले जाणारे व एकविरा देवीचा नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. आणि नवरात्र उत्सवाचे आज तिसऱ्या माळ्यानिमित्ताने तिसरी माळ्यानिमित्ताने आलेल्या सर्व भाविक भक्तांना आई एकविराचा आशीर्वाद तर आहेच, त्याप्रमाणे ट्रस्टतर्फे सर्वांना शुभकामना देऊन आई भगवतीचे येणाऱ्या ह्या 8 दिवसाच्या उत्सवात शनिवारी ललिता पंचमी आहे. ललिता पंचमीच्या दिवशी 101 कुमारिका पूजन होईल. त्याचप्रमाणे अष्टमीला 17 तारखेला आई भगवतीच्या दरबारात नवचंडी यज्ञ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवमीच्या दिवशी सकाळी सवासन पूजन होईल. सवासन पूजन झाल्यानंतर सवासन पूजनाच्या नंतर मग कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आई भगवतीला दुपारी 12 वाजेच्या आरतीनंतर पालखीतनं मिरवलं जाईल. पालखी झाल्यानंतर सायंकाळी गोरज मुहूर्तावर 56 भोग अर्पण केले जातील. व रात्री जागरण होईल, सुगम संगीताचा कार्यक्रम होईल. नंतर कार्यक्रमाची सांगता होईल. तरी सर्वांनी या नवरात्र उत्सवाला आई भगवतीचं दर्शन घेऊन आपापल्या परीने आपल्या याच्या परीने आशीर्वाद मागावा, मागणे मागावं. आणि आई भगवती येणाऱ्या वर्षात सर्वांच्या मागण्या पूर्ण करतील अशी मनोकामना पूर्ण करून सगळ्यांना परत नवरात्र उत्सवाच्या अधिक शुभेच्छा देत आहे. शहरातील बेकायदेशीर व परवानगी न घेता तसेच रहदारीला अडथळे ठरणारे मोठमोठे बॅनर मनपाच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी काढले. यात राजकीय व काही मोठे उद्योगपतींचे बॅनरचा समावेश आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. शहरात मनपा हद्दीत मोठमोठे बॅनर लावण्यात येतात. बऱ्याच वेळा परवानगी न घेतात हे बॅनर्स लावण्यात येतात. अशा प्रकारचे बेकायदेशीर व परवानगी न घेता लावण्यात आलेल्या बॅनर्सवर कारवाई करण्यात आली. शहरातील मालेगाव रोडवरील अग्रेसन चौकात अग्रेसन जयंती निमित्त सर्वत्र बॅनर्स लावण्यात आले होते. ते सर्व बॅनर गुरुवारी काढण्यात आले. मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही कारवाई केली.
त्यात राजकीय व मोठे उद्योगपतींचे बॅनर काढण्यात आले. ही कारवाई मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव यांनी सांगितले. महानगरपालिका अतिक्रमण प्रमुख प्रसाद जाधव काल महाशय आयुक्त साहेब यांच्या आदेशाने धुळे शहरात लागलेले अनधिकृत बॅनर हे काढण्यासाठी आज रोजी मला प्राप्त असेल अधिकारात धुळे शहर मालमत्ता व शहर विद्रुपीकरण कायदा 244 245 अन्वये आज रोजी शहरातील प्रमुख चौकात व वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यात अडथळा येणारे व लक्ष विचलित करून अपघात होऊ शकणारे असे बॅनर व ज्यांनी नगरपालिकेची परवानगी घेत न घेता लावलेले असे सर्व प्रमुख पक्षाचे म्हणा किंवा शुभेच्छा फलक म्हणा किंवा ज्यांनी ज्यांनी विना परवानगी लावले असेल अशा सर्व बॅनर आज रोजी आढळण्यात येत आहे. पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात धुळे युवक काँग्रेसने गुरुवारी अनोखे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेतले. दरवाढीला कंटाळून आत्महत्या केलेल्या मोटारसायकलची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यात अनोखे आंदोलन करण्यात आले. वाढत्या महागाईला कंटाळून आत्महत्या केलेल्या मोटारसायकलची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. श्रीराम पेट्रोल पंपापासून काँग्रेस भवनापर्यंत ही अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात निलेश काटे, राजू पाटील, अबुलस खान, पंकज चव्हाण, रफिक शाह, फैसल अन्सारी, वासिम सरदार, महेश कालेराव, सतीश खंदळे, सलमान मिर्झा, अशफाक शेख, अमोल भमरे आदी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या महाराष्ट्र राज्याचे युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या आदेशान्वये आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हाभरात, तालुकाभरात आणि शहरामध्ये पेट्रोल दरवाढ, डिझेल दरवाढ आणि गॅस दरवाढीच्या या विरोधामध्ये मोदी सरकारच्या विरोधात आज युवक काँग्रेसने संपूर्ण राज्यभरामध्ये 11 वाजेला राज्यभरात आंदोलन सुरू केलेलं आहे. काँग्रेस सरकार ज्यावेळेस 2012-13 ज्यावेळेस सत्तेमध्ये होती त्यावेळेस प्रति डॉलरचा जो भाव होता त्यावेळेस पेट्रोल 71 रुपये, डिझेल 56 रुपये आणि गॅस 425 रुपये असं प्रति लिटरप्रमाणे आणि प्रति गॅस सिलेंडरप्रमाणे होतं. परंतु आजचा डॉलरचा भाव बघता आणि बॅरलचा रेटचा भाव बघता पेट्रोल आज जवळजवळ 87 रुपये लिटर, त्यानंतर डिझेल 78 रुपये लिटर आणि 910 रुपये लिटर गॅस या ठिकाणी या सरकारने करून ठेवलेले. आजच्या दिनचे स्वप्न दाखवत या सरकारने केव्हा पुरे दिन आणले हे कुणालाही कळालं नाही. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारे सरकार आहे. या ठिकाणी आमचा युवक काँग्रेसचा नारा आहे की गली गली में शोर आहे आणि नरेंद्र मोदी चोर आहे. या ठिकाणी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून चोरी करण्याचं काम या ठिकाणी देवेंद्र आणि हे केंद्र सरकार या ठिकाणी करत आहे. आम्ही या ठिकाणी या दरवाढीचा आणि महागाईचा तीव्र शब्दामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करतो.